जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात मी साप पकडण्याचं काम करते. मला गावोगावातले प्रत्येक लोक ओळखतात आणि कुठे साप वगैरे निघला किंवा प्राणी पक्षी काहीही निघलं, समजा आपण ज्या गोष्टीला घाबरतो तो प्राणी पक्षी निघला तर मला लगेच फोन येतो, त्या ठिकाणी मी जाते आणि साप पकडते. तर आपल्या घराच्या जवळचा जो परिसर असतो ना तो स्वच्छ ठेवला पाहिजे, गवत असेल किंवा मग आपण सांडपाणी वगैरे कचरा वगैरे तो घराच्या आजूबाजूलाच नेऊन फेकून देतो, त्याच्यामुळं साप असतो ना तो आपल्या घराजवळ येतो आणि मग ते घराच्या जवळ ते कचरा बिचरा ते असेल गवत गवत वाढलेलं त्यामध्ये ते बसतात आणि आपण आपल्या घरासमोरचा परिसर आहे म्हटल्यावरती आपण काय प्रत्येक वेळेस चप्पल घालून जात नाही बाहेर आहे असंच जातो, मग तो साप आपल्याला चावतो त्या ठिकाणी. तो जर साप विषारी असेल तर आपला जीवसुद्धा जाऊ शकतो. आणि साप म्हणजे हा असा अशी एक गोष्ट आहे की त्याला प्रत्येक जण घाबरतो. आता तुमच्यामध्ये किती जण असे की त्यांनी साप आतापर्यंत बघितलेलंच नाही समोरासमोर? सगळ्यांनी बघितलेलं. काही लोक असे आहेत की त्यांनी समोरासमोर बघितलेला पण नाही आहे तरी सुद्धा नावानेच घाबरतात. का घाबरतात तर त्यांना माहिती आहे साप चावल्यानंतर माणूस मरतो, एवढंच माहिती आहे. पण आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असे चारच साप आहेत की ते विषारी आहे महाराष्ट्रामध्ये, नाग मण्यार घोणस आणि फुरसे. ते चार साप चावल्यानंतरच आपला जीव जाऊ शकतो. ते पण आपण जर ट्रीटमेंट केली 2 तासाच्या आतमध्ये जर योग्य उपचार घेतला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तर आपल्याला काय होणार नाही, आपण जगू पण शकतो. तर बाकीचे जे साप आहेत ते भरपूर असे साप आहेत की ते बिनविषारी आहेत, ते आपल्याला चावले तरी काय होत नाही. मला अनेकदा धामण चावले, नाही म्हटलं तरी मला 50 पेक्षा जास्त वेळा धामण हा एकच साप चावलेला आहे. कवड्या साप म्हटलं तरी 50 पेक्षा 10 वेळा जास्त वेळा चावलेला आहे. कुकरी साप चावलेला आहे 10 वेळा तरी. तर हे साप चावले तर काय होत नाही, दिवड साप चावलेला आहे पाण्यामध्ये राहतो तो, विरोळा कमी होऊन म्हणतात. हा पण साप मला भरपूर वेळा चावलेला आहे पण मला काही झालेलं नाही आहे, कारण हे साप बिनविषारी आहे ती मला माहिती आहे त्याच्यासाठी, म्हणून मला काही झालं नाही. आणि तुम्ही असं कोणताही साप चावला की लगेच घाबरून जाता की आता मला साप चावला आता मी मरते का काय मरतो का काय, चला लगेच म्हणजे तुम्ही जे साप चावल्यानंतर जी निम्मी शक्ती का ती तिथंच तुम्ही घालून टाकणार, त्याच्यामुळे निम्म्या लोकांचा जीव तर घाबरूनच जातो. त्याच्यामुळे घाबरायचं नाही काय नाही, पहिलं सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं सांगायचं असं असं झालं आहे. आणि शक्यतो तुम्ही नाही का खाजगीमध्ये जाऊच नका, सरकारी हॉस्पिटलमध्येच जावा, तिथं लगेच नाही का तुमचा योग्य तो उपचार होऊ शकतो. मला एवढं सांगायचं आहे परिसर स्वच्छ ठेवा, तुमची लहान मुलं बाहेर खेळतात आणि जास्त करून साप आपल्या भारत देशामध्ये इतकं मोठं प्रमाण आहे की दरवर्षी 10 ते 10,000 पेक्षा जास्त लोक आहेत ते साप चावून नेले जातात. आपण गरीब घरातले लोक आहे, आपल्याला तेवढे पैसे नाही अवेलेबल होत की आपण हॉस्पिटलला गेल्यानंतर 10 ते 15 लाख रुपये आपण नाही आणू शकत नाही साप चावल्यानंतर. त्याच्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवा, स्वतःची काळजी घ्या, शेतात जाताना सेफ्टी बूट घाला, चपल्या घालून जाता तुम्हाला साप जर पायाला चावला तर प्रॉब्लेमच होणार आहे ना, सेफ्टी बूट घाला जेणेकरून काय होणार नाही. तुम्हाला तुमच्या घरातला जो कर्तव्य होता मेन माणूस आहे त्याला सांगा, कारण तेच जातात ना रात्रीचं उठून उसायला पाणी वगैरे द्यायला. आणि ही मी माहिती तुम्हाला काय सांगितली, ही खेडेगावातली माहिती सांगितली, शहरातली माहिती पूर्णपणे वेगळी आहे, कारण शहरातले लोक स्टाईल फरशीवरती राहतात, घराच्या बाहेर निघतच नाही सर. एवढं सांगायचं आहे मला स्वतःच काय. हॅलो.